विद्यापीठ पण इथेच पाहिजे, कॉलेज इथेच पाहिजे, विद्यापीठ पण इथेच पाहिजे। महाराष्ट्रातील आणि कोकणातील एकमेव असलेल्या कोकण कृषी विद्यापीठाच्या अंतर्गत चालणाऱ्या मत्स्य महाविद्यालय हे नागपूर येथील पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाला मर्ज करण्याचा घाट मंत्रालय स्तरावरून सुरू आहे। हा प्रयत्न 1998 साली करण्यात आला होता। त्यानंतर 2002-2000 साली कोकणातल्या काही आमदारांनी संघटित होऊन शासनाने हा निर्णय स्थगित करावा अशी मागणी करण्यात आली होती। त्यानंतर अशा प्रकारचे कोणताही निर्णय झालेला नाही, मात्र ह्या निर्णयाने यावर्षी पुन्हा एकदा डोकं वर काढलेलं आहे। त्यामुळे येथील काही विद्यार्थी आहेत, मच्छीमार संघटना आहेत, त्या संघटित झालेल्या आहेत। मी अनिता सुरेश कुटे, MFSC सेकंड इयर, ॲक्वाकल्चर डिपार्टमेंट, कॉलेज ऑफ फिशरीज, रत्नागिरी। आमच्या असं निदर्शनात आलं आहे की आमचं कॉलेज मापसू विद्यापीठाला वर्ग करण्यात येतं आहे, तर त्या विद्यापीठाला मानांकन नाही आहे, जे की आता आमच्या विद्यापीठाला मानांकन आहे, आणि जर आम्ही तर तिकडे गेलो तर आमची डिग्री ही दुय्यम ठरेल, त्याच्यामुळे ते आम्हाला तिकडे नको आहे। पवन शिवकुमार काळे। आत्ता जसं आपण सगळे ऐकत आहोत की आमचं जे कॉलेज आहे फिशरीज कॉलेज रत्नागिरी, ते मापसूमध्ये वर्ग करण्यात येणार आहे, त्याच्यामुळे त्याचा परिणाम असा होणार आहे की जी आमची पदवी आहे त्या पदवीचं जे मानांकन आहे ते जाणार आहे। त्याच्यामुळे जर आम्ही कुठल्या संशोधन क्षेत्रामध्ये जर आम्हा मुलांना कुठे काही करायचं असेल तर आम्हाला एकतर आहे ते कॉलेज म्हणजे आहे त्या सोयीसुविधा सोडून दुसऱ्या परराज्यामध्ये शिक्षण घेण्यासाठी जावं लागेल, आणि जरी या कॉलेजमध्ये शिक्षण घेतलं आणि ते जर मापसूमध्ये जर वर्ग करण्यात आलं तर त्याच्यामुळे आमच्या डिग्रीला काही अर्थ उरणार नाही, त्यामुळे आम्हाला संशोधन क्षेत्रामध्ये पुढे करिअर करण्यामध्ये प्रॉब्लेम होऊ शकतो। मी सोनल सुरेश तोडणकर MFSC सेकंड इयर कॉलेज ऑफ फिशरीजमध्ये शिकत आहे। जर कॉलेज ऑफ फिशरीज रत्नागिरी मापसूमध्ये वर्ग करण्यात आलं तर आम्हाला ICAR कडून मिळणारे फंड मिळणार नाहीत, आणि परिणामी त्याचा परिणाम रिसर्चवर होईल, रिसर्चवर। या मत्स्य महाविद्यालयामध्ये डिप्लोमापासून मास्टर डिग्रीपर्यंत PhD वेगवेगळे कोर्सेस सुरू आहेत। रत्नागिरीमध्ये समुद्र किनारा मोठा असल्यामुळे ह्या ठिकाणी संशोधनात्मक प्रकल्प राबवण्यात येतात। महिला असतील किंवा अन्य मच्छीमार असतील यांच्यासाठी ट्रेनिंग शिक्षण प्रशिक्षणाचे कार्यक्रम राबवले जातात। आज आम्ही ऐकतोय तर मला वाटत नाही की हा कॉलेज इथून अन्य ठिकाणी हलवणार, कारण आमचे जानकार साहेब मत्स्य विभागाचे मंत्री आहेत, तेही चांगले विचारवंत आहेत। मुख्यमंत्री ह्या आधी बोललेलो आहे मी की तेही खरोखरच एक चांगल्या पद्धतीने आपलं कार्य करत आहेत, तर कुठल्याही राजकीय वातावरणामध्ये, कारण हा स्टुडंट समाजाचा किंवा मच्छीमार समाजाचा भविष्यात नुकसान करणार नाही, मलाही असं वाटते। भविष्यात असं घडलं तर आमच्या सर्व मच्छीमार बांधव, मच्छीमारी संघटना, मच्छीमारी सर्व संस्था एकत्र येऊन एक आक्रमक पवित्र घेऊन नाही लसतो, आम्हाला ते आंदोलन करावं लागेल, उपोषण करावं लागेल, अन्य मार्गाने आम्हाला न्याय मिळवायला लागेल। येथील जे कोकणातील विद्यार्थी आहेत त्या कोकणातील विद्यार्थ्यांसाठी 70% आरक्षण आहे, त्यामुळे हे संपूर्ण महाविद्यालय जर कोकणातून नागपूरकडे मर्ज झालं तर हा एक प्रकारचं कोकणावरती होणारा आणि कोकणातील मच्छीमारांवर एक प्रकारचा अन्यायच आहे। ह्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी ह्या महाविद्यालयातील विद्यार्थी, त्याचप्रमाणे रत्नागिरीतील नागरिक मच्छीमार संघटित झालेले आहेत, त्या आणि अशा प्रकारची मर्जची जी प्रक्रिया ही थांबवावी, अशा प्रकारचा निर्णय मंत्रालयाने घेऊ नये अशी मागणी केलेली आहे।